नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण राष्ट्रीय सत्ता हा घटक पाहणार आहोत। आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना राष्ट्रीय सत्तेच्या ज्या अभ्यासापर्यंत आपल्याला जावायचं आहे तो अभ्यास आपल्याला करणं अपेक्षित आहे। यामध्ये राष्ट्रीय सत्ता निर्धारक करणारे जे घटक असतात ते महत्त्वाचे असतात, त्यांचा अभ्यास व्हावा आणि त्याबाबतची माहिती मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश असतो। त्यापैकी जो पहिला घटक आहे भौगोलिक घटक, या घटकाची माहिती तर आपण घेणारच आहोत, परंतु पुढील काही व्हिडिओमध्ये हे प्रत्येक घटक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। भौगोलिक घटका अंतर्गत ज्या ज्या गोष्टींचा समावेश होतो त्या कोणकोणत्या आहेत त्याचा सुद्धा या ठिकाणी विचार आपण करणार आहोत। पैकी आपण आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये ज्या पद्धतीने गती घेतलेली आहे ती गती निश्चितच मला असं वाटतं की तुमच्या विद्यापीठाच्या परीक्षेसाठी, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी ही अपेक्षित आहे। मागील व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहणं आवश्यक आहे। त्यासाठी वर एक लिंक आलेली आहे, ती लिंक आय बटनच्या स्वरूपामध्ये आहे, तिला तुम्हाला प्रेस करायचं आहे आणि मागचे लिंकचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहे। मात्र या चॅनलवर सतत करेक्ट राहण्यासाठी तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करायचे आहेत आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमच्या फीडबॅकची नोंदसुद्धा तुम्हाला करायची आहे। आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास राज्यशास्त्राअंतर्गत अतिशय महत्त्वाचा असतो। तो आपण करत असताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावायची असते याबाबतची माहिती आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली आहे। अभ्यासक्रमाचा प्रत्येक भाग असा सुटसुटीत आणि वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये पाहत असताना काही मर्यादा येण्याची शक्यता असते आणि त्या मर्यादा म्हणजेच वेळेची मर्यादा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागते। मात्र या ठिकाणी आजचा जो काही भाग आहे तो अतिशय सोपा आणि चांगल्या पद्धतीनं समजून यावा यासाठी आपण आपली बोर्ड रायटिंगची मेथड सुद्धा कंटिन्युअस ठेवलेली आहे। कारण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं सांगत असतो की या मेथडच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या किंवा त्याबाबतच्या ज्या काही मुख्य नोंदी आहेत त्या नोंदी मिळून जातात आणि आपली पद्धतसुद्धा युनिक अशा स्वरूपाची ठरते, जे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठीसुद्धा उपयोगी ठरत आहे, अशा कॉमेंट्स तुमच्या सतत मला येत असतात। सर्वप्रथम आपण राष्ट्रीय सत्ता याबाबतचं जे काही हेन्स मॉर्गन्थो यांनी मत प्रदर्शित केलेलं आहे ते काय आहे हे आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे। आता हे मत नोंदत असताना हेन्स मॉर्गन्थो हा राज्यशास्त्राच्या अभ्यासामधील, आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामधील एक महत्त्वाचा विचारवंत आहे। त्याला आपल्याला नेग्लेक्ट करून चालत नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीचा अभ्यासाची नोंद या ठिकाणी केलेली आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेणं अपेक्षित आहे। हेन्स मॉर्गन्थो यांच्या मते सत्तेसाठी संघर्ष हा सर्वकालीन व जागतिक असतो। कुठल्याही देशामध्ये सत्तेसाठीचा जो संघर्ष आहे हा सर्वकालीन आणि जागतिक स्वरूपाचा असतो। अशा पद्धतीचं अभ्यासाअंती विधान हे कोणी या हेन्स मॉर्गन्थो यांनी आपल्या अभ्यासामध्ये नोंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून आपल्याला याच गोष्टी सर्व पद्धतीने किंवा अशाच बाबींच्या माध्यमातून या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे। त्यामध्ये दुसरा जो काही भाग आहे तो आहे शक्ती किंवा सत्तेशिवाय कोणतेही राजकारण होऊ शकत नाही। राज्याचे संरक्षण, उन्नती, विकासासाठी अंतर्गत शक्ती वाढवण्यासाठी आवश्यकता असते। ही शक्ती पुढे आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सत्तेच्या राजकारणास उपयोगी पडत असते, अशा पद्धतीचं प्रतिपादन हेन्स मॉर्गन्थो यांनी आपल्या सर्व अभ्यासाअंती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेत असताना हा जो काही संघर्ष आहे, या सर्व ज्या काही बाबी आहेत, या बाबी आपल्याला अशाच पद्धतीच्या लक्षात घ्याव्या लागतात। आणि मग आपण असं पाहतो की आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास पुढे नेताना या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये राष्ट्रीय सत्ता किती महत्त्वाची आहे म्हणून एक थोडक्यात जे काही विधान आहे ते विधान सुद्धा या ठिकाणी आपण लिहून ठेवलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। राष्ट्राच्या सर्व व्यवहाराचा तो केंद्रबिंदू आहे। काय की राष्ट्रीय सत्ता म्हणजेच राष्ट्राच्या सर्व व्यवहाराचा तो केंद्रबिंदू आहे।
राष्ट्राचे परराष्ट्र धोरण या संकल्पनेभोवती फिरत असते. म्हणजे राष्ट्राचं जे काही परराष्ट्र धोरण आहे हे परराष्ट्र धोरण या संकल्पनेभोवतीच फिरत असते हे आपल्याला सुरुवातीला पाहणं आवश्यक आहे. म्हणजे हे जर समजून आलं तरच आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात येतात. आता आपल्याला या ठिकाणी जो काही मुख्य भाग पाहायचा की अशी जी काही राष्ट्रीय सत्ता आहे ज्या राष्ट्रीय सत्तेच्या भोवती परराष्ट्र धोरण फिरत असते अशा राष्ट्रीय सत्तेला निर्धारण करणारे घटक कोणकोणते आहेत. आता या कोणकोणत्या घटकामध्ये पहिला जो काही घटक आहे तो घटक आहे भौगोलिक घटक. आता हे घटक भरपूर आहे, वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये त्यांची आपण चर्चा सुद्धा करणार आहोत. मात्र या ठिकाणी भौगोलिक घटकामध्ये राष्ट्राचा त्याच्यातला जो काही उपपार्ट आहे तो पार्ट काय आहे, तर राष्ट्राचा जो काही नकाशा, तुमचा नकाशा तुमच्या राष्ट्रीय सत्तेवर कशा पद्धतीचा इम्पॅक्ट करतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. म्हणजे नकाशा त्याचबरोबर या तुमच्या देशाचा जो आकार आहे तो आकार, त्याचबरोबर तुमचे जे काही देशामध्ये खनिज द्रव्य असतात ते सुद्धा, देशाचं स्थान, देशाचं हवामान आणि त्याची स्थलकृती अशा सर्व बाबींचा समावेश या बाबी काय करत असतात की संपूर्ण देशाच्या राष्ट्रीय सत्तेच्या निर्धारणामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपल्याला या प्रत्येक गोष्टींचा जो काही अभ्यास आहे तो अभ्यास सुद्धा होणं आवश्यक आहे. आजच्या या संपूर्ण अभ्यासामध्ये आपल्याला एकच बाब अशी पाहिजे की राष्ट्रीय सत्तेच्या निर्धारणामध्ये सर्वात महत्त्वाचा जो भौगोलिक घटक आहे आणि भौगोलिक घटकामध्ये जे उपपार्ट आहेत ते उपपार्ट आपल्याला लक्षात यावे आणि त्या माध्यमातून आपला अभ्यास व्हावा हा यामागचा उद्देश होता. आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना हा घटक कुठे ना कुठे कशा ना कशा पद्धतीने येतच असतो, तो सुद्धा आपल्याला पुढे नेणं अभ्यास अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने आपण या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तुम्हाला थेरी किंवा MCQ अशा दोन्ही पद्धतीमध्ये उत्तर लिहित असताना या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात, म्हणून आपण अशा पद्धतीची प्रॅक्टिस घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये या सर्व बाबींचा तर उल्लेख येईलच, मात्र पुढच्या जे काही व्हिडिओ आहेत त्यामध्ये सर्व जे काही हे घटक आहेत ते घटक एकानंतर एक एकानंतर एक आपण घेणार आहोत. आता एंड ऑफ द स्क्रीनमध्ये जे व्हिडिओ येतील ते सुद्धा तुम्हाला क्लिक करून पाहिजे, म्हणजे तुम्ही या सर्व स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर सतत कनेक्ट राहतात. आणि आता मात्र तुम्हाला जाता जाता हे लाईकचं बटन प्रेस करणं अपेक्षित आहे, कारण ती माझ्यासाठी तुमची प्रेरणा असते नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. आजच्या व्हिडिओचा एवढा मेसेज पुरे आहे, धन्यवाद.